नमस्कार मित्रांनो ई गुरु अ की टू सेल्फ एज्युकेशन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इंग्रजीतील अत्यंत महत्वाचा आयटम शिकणार आहोत क्लॉजेस क्लॉज हा प्रकार बऱ्याच विद्यार्थ्यांना आजही कठीण वाटतो म्हणून या व्हिडिओमध्ये क्लॉजचे तीन प्रकार आणि त्याची उदाहरणं क्लॉजचे उपप्रकार आणि क्लॉज कसा ओळखावा या विषयावर आपण प्रकाश टाकणार आहोत व्हाट डू यू मीन बाय क्लॉज क्लॉज म्हणजे काय तर बघा या ठिकाणी मी क्लॉजची व्याख्या दिली आहे अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट कंटेन्स अ सब्जेक्ट अँड वर्ब एक शब्द समूह ज्याच्यामध्ये स्वतःचा एक कर्ता आहे आणि क्रियापद आहे या ठिकाणी एक उदाहरण मी दिलेलं आहे दे लव्ह इंडिया याच्यात दे हा सब्जेक्ट आहे लव हे व्हर्ब आहे म्हणजे सब्जेक्ट प्रेडिकेट किंवा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट प्रकार प्रकार, प्रकार, या प्रकारचं एक छोटं उपवाक्य ज्याला आपण क्लॉज असं म्हणतो एका वाक्यामध्ये दोन किंवा तीन पेक्षा क्लॉजेस असतात आपण क्लॉजचे प्रकार उपप्रकार या सर्व विषयावर पुढच्या स्लाइडमध्ये क्लॉजेसचे प्रमुख तीन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे नाऊन क्लॉज जो वाक्यात नामाचं काम करतो म्हणून त्याला नाउन क्लॉज आपण म्हणतो दुसरा प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज जो ऍडजेक्टिव्हचं काम करतो आणि तिसरा प्रकार आहे ऍडव्हर्ब क्लॉज आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की क्लॉजेसचे तीन प्रकार आहेत नाउन क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हरॉज आता बघा एक उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे एक्झाम्पल आहे दे लव्ह इंडिया विच इज देअर मदरलँड आता या वाक्याचे मी दोन भाग खाली केलेले आहेत निळ्या अक्षरामध्ये दे लव इंडिया आणि विच इज देअर मदरलँड हे तांबड्या अक्षरामध्ये मेन क्लॉज जो आहे तो दे लव इंडिया हे वाक्य म्हणजे उपवाक्य हा मेन क्लॉज आहे ज्याला आपण प्रिन्सिपल क्लॉज सुद्धा म्हणतो किंवा इंडिपेंडंट क्लॉज म्हणतो की जे स्वतंत्र उपवाक्य आहे त्याला या वाक्यातून वेगळं केलं तरी त्याला पूर्ण अर्थ आहे म्हणून मेन क्लॉजची व्याख्या खाली दिलेली आहे मेक सेन्स ऑफ इट्स ओन ॲज अ सेंटेन्स एक वाक्य म्हणून ज्याला पूर्ण अर्थबोध असतो त्याला आपण मेन क्लॉज म्हणतो आणि त्याच वाक्यातला दुसरा भाग आहे विच इज देअर मदरलँड याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो किंवा त्याला आपण डिपेंडंट क्लॉज सुद्धा म्हणतो याला डिपेंडंट क्लॉज यासाठी म्हणतो की देव इंडिया हा भाग जर काढून टाकला तर विच इज देअर मदरलँड या वाक्याला अर्थबोध प्राप्त होत नाही म्हणून त्या ठिकाणी त्याची व्याख्या आहे डजंट मेक सेन्स एज इट्स ओन एज अ सेंटेन्स जे वाक्य म्हणून परिपूर्ण अर्थबोध देऊ शकत नाही अशा भागाला आपण सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जेव्हा पेपरमध्ये किंवा प्रश्नपत्रिकेत कृतीपत्रिकेत उदाहरण दिलेलं असतं एखादं वाक्य दिलेलं असतं आणि कंसात सूचना असते अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज अँड इट तर त्या वाक्यातल्या सबऑर्डिनेट क्लॉजला आपण अंडरलाईन करायची आहे आणि तो सबऑर्डिनेट क्लॉज त्या वाक्यात कोणतं काम करतोय तो नाऊन क्लॉजचं काम करतोय ऍडजेक्टिव्ह क्लॉजचं काम करतो आहे किंवा ऍडव्हर्ब क्लॉजचं काम करतो आहे या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लिहायच्या असतात आता आपण नाऊन क्लॉज हा पहिला प्रकार ज्याच्यावर प्रकाश टाकू व्हॉट इज अ नाउन क्लॉज नाऊन क्लॉज कशाला म्हणतात अ नाऊन क्लॉज इज अ सबऑर्डिनेट क्लॉज युज ऍज अ नाउन इन द सेंटेन्स वाक्यामध्ये ज्याचा वापर नाम म्हणून केलेला आहे त्या सबॉर्डिनेट क्लॉजला आपण नाउन क्लॉज म्हणतो नाउन क्लॉज मे बी युज्ड ऍज अ सब्जेक्ट ऑर डायरेक्ट ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब as अ प्रेडिकेट noun as object ऑब्जेक्ट ऑफ द or ऑर an appositive अपोजिटिव्ह clause क्लॉज हा कशा प्रकारे वापरला जातो या विषयाची माहिती या ठिकाणी आहे एक एक्झाम्पल तुमच्या समोर आहे नो वन नोज व्हाय शी इज अफ्रेड ऑफ डॉग्स आता याच्यात नो वन नोज कोणालाही माहित नाही व्हाय शी इज अफ्रेड ऑफ डॉग्स ती कुत्र्यांना का घाबरते तर निळ्या अक्षरामध्ये अंडरलाईन केलेला जो भाग आहे व्हाय शी इज अफ्रेड ऑफ डॉग्स हा नाऊन क्लॉज आहे आता एक ट्रिक आणि काही टिप्स मी तुमच्यासाठी देतोय हाऊ टू आयडेंटिफाय नाउन क्लॉज इन अ सेंटेन्स वाक्यातला नाउन क्लॉज हा कसा ओळखायचा तर बघा नाउन क्लॉज कॅन अपियर ऑलमोस्ट अॅन इअर इन अ सेंटेन्स दे कॅन बी ट्रिकी टू स्पॉट वन ऑफ द इझिएस्ट वेज टू स्पॉट अ नाउन क्लॉज इज टू लुक फॉर दीज वर्ड नाउन क्लॉज हा वाक्यात पुढे मागे मध्ये कुठेही असू शकतो तो शोधायचा सोपा मार्ग बघा खाली काही शब्दांची एक यादी दिलेली आहे हाऊ दॅट व्हाट व्हाट व्हेन व्हेर वेदर विच विचार हु हुईवर हुम हुम इवर व्हाय या सारख्या शब्दांनी नाउन क्लॉज जनरली सुरू होत असतो आता आपण टाइप्स ऑफ नाऊन क्लॉज नाऊन क्लॉज चे जे दोनशे प्रकार आहेत प्रमुख प्रकार जे आपल्याला महत्वाचे आहेत हायस्कूल लेवल सब्जेक्ट ऑफ अ व्हर्ग हे नाउन क्लॉजचं पहिलं कार्य अ नाउन क्लॉज कॅन ऍक्ट एज द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स तो वाक्याच्या कर्त्याच्या स्थानावर तो असतो म्हणून त्याला सब्जेक्ट ऑफ ओ व्हर्ब आहे म्हणजे वाक्याच्या आरंभी तो असतो द नाउन क्लॉज इट सेल्फ परफॉर्म्स द ऍक्शन इन द सेंटेन्स आता बघा खाली एक्झाम्पल आहेत तीन एक्झाम्पल्स मी दिले आहेत व्हाट अनिता सेड मेड हर फ्रेंड्स क्राय तर व्हाट अनिता सेड हा जो भाग आहे हा नाऊन क्लॉज आहे तो वाक्यात सब्जेक्टच्या जागेवर आहे कर्त्याच्या जागेवर आहे म्हणून त्याला नाउन क्लॉज ऍज अ सब्जेक्ट ऑफ ओ व्हर्ब असं आपण म्हणतो व्हाट मीना अचिव्हड सरप्राईज द हर फॅमिली तर याच्यात व्हाट मिना अचिवड हा नाउन क्लॉज आहे म्हणजे सबॉर्डिनेट क्लॉज आहे जो नाउन क्लॉज म्हणून काम करतो आणि तो वाक्याच्या सब्जेक्टच्या जागेवर आहे म्हणून नाउन क्लॉज एज अ सब्जेक्ट ऑफ अ व्हर्ब असं आपण म्हणतो थर्ड एक्झाम्पल आहे हाऊ द बॉय बिहेव्ड वॉज नॉट व्हेरी पोल इथं हाऊ द बॉय बिहेवड हा नाउन क्लॉज सब्जेक्ट ऑफ वर्ब आहे मित्रांनो तुम्हाला या उदाहरणांवरून नाउन क्लॉज आणि त्याचे प्रकार कसे ओळखावेत याची बरीशी कल्पना आली असेल आता नाउन क्लॉजचा सेकंड प्रकार आपण पाहत आहोत ऑब्जेक्ट ऑफ ओ व्हर्क जिथं तो ऑब्जेक्टच्या जागेवर असतो तुम्हाला माहिती आहे वाक्याचे असणार सब्जेक्ट प्लस व्हर्क प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट अशी असते आता इथं नाऊन क्लॉजेस कॅन ऍक्ट ऍज द डायरेक्ट ऑब्जेक्ट ऑफ वर्क प्लास है। है नाग नाग आग 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 तो डायरेक्ट ऑब्जेक्ट ऑफ द ऑफ वर्क म्हणून सुद्धा काम करतो आणि कधी कधी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ऑफ अ व्हर्ग म्हणून पण काम करतो ही डिडंट नो वाय अरुण वाज अपसेट दॅट डे किंवा द ड्रायव्हर चेक दॅट डोअर ऑफ द कार वॉज लॉकड व्हाय अरुन वॉज अपसेट दॅट डे आणि दॅट डोअर ऑफ द कार वॉज लॉक हे दोनही वाक्य नाउन क्लॉज ऍज ऑब्जेक्ट ऑफ व्हर बाहेर आता थर्ड टाईप आपण बघणार आहोत ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन म्हणजे तो प्रेपोजिशनच्या नंतर आलेला असतो म्हणून त्याला ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन म्हणतो नाऊन क्लॉजे ऑल्सो ऍक्ट ऍज ऑब्जेक्ट ऑफ अ प्रेपोजिशन इन प्रेपोजिशनल फ्रेजेस इन द एक्झाम्पल्स बिलो यू विल सी द प्रेपोजिशन ऑफ and फॉर इन action या ठिकाणी मी फॉर चे एक एक्झाम्पल दिलं आहे ऑफचं एक्झाम्पल दिलं नाही मी इथं अबाउटचं एक्झाम्पल दिलं आहे आता बघा एक्झाम्पल नंबर वन रमेश इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर व्हाट विज ए हॅज डन आता व्हॉट विज ए हॅज डन हा नाउन क्लॉज फॉर या प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट म्हणून आला आहे म्हणून त्याला आपण नाउन क्लॉज एज ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन असं म्हणतो किंवा सेकंड एक्झाम्पल मध्ये द डॉक्टर टोल्ड अबाउट हाऊ टू ओव्हरकम द प्रॉब्लेम हाऊ टू ओव्हरकम द प्रॉब्लेम हा हा जो नाउन क्लॉज आहे हा अबाउट या नंतर आलेला आहे फोर्थ नाउन क्लॉज एज एन एपोजिशन दिली वेन वी यूज टू नाउन फ्रेजेस नेक्स्ट इच ऑदर सेपरेटेड बाय क्वामान दे रेफर टू द सेम पर्सन ऑर थिंग वी कॉल दिस एपोजिशन जेव्हा नाउन क्लॉज हा विशिष्ट अशा व्यक्तीला किंवा गोष्टीला संबोधित करतो किंवा संदर्भ संदर्भ देतो त्याला आपण नाउ क्लॉज अपोजिशन म्हणतो बघा आता खाली दोन उदाहरणं आहेत द आयडिया विच वाज व्हेरी इंटरेस्टिंग एंटरटेनर आता विच वाज व्हेरी इंटरेस्टिंग या पार्टला अंडरलाईन केली हा द आयडिया बद्दल रेफर uh, करतो आहे रवी माय ओल्ड फ्रेंड इज कमिंग होम माय ओल्ड फ्रेंड ही माहिती त्या रवीबद्दल आहे त्याला त्याची अशी संदर्भीय आहे आणि म्हणून तो नाउन क्लॉज ऍज अन अपोजिशन आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज हा ओळखायला अत्यंत सोपा आहे तो शक्यतो हू वीच किंवा दॅट किंवा होम यांनी सुरू होतो अँड ऍडजेक्टिव्ह क्लॉज ज्याला आपण रिलेटिव्ह क्लॉज सुद्धा म्हणतो इज अ डिपेंडंट क्लॉज दॅट मॉडीफायज नाउन ऑर क्लो नाऊन तो नाम किंवा सर्वनाम यांच्याबद्दलची अधिकची माहिती सांगतो इटेल्स विच वन ऑर व्हॉट काइंड

जो अ फ्लावर या नामाबद्दल अधिक माहिती देतो म्हणून त्याला आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज मॉडिफाईंग अ नाउन अ फ्लावर असं आपण म्हणतो डू यू नो द बुक दॅट विनोद इज टॉकिंग अबाउट आता प्रश्नार्थक वाक्यांमध्ये सुद्धा क्लॉजेस असतात आता दॅट विनोद दिस टॉकिंग अबाउट हे द बुक या नामाशी संदर्भित आहे त्याच्याबद्दलची अधिक माहिती दे देतं अशा प्रकारे आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज ओळखले आहेत शक्यतो ते हु विच आणि दॅटने सुरू होतात आता तिसरा महत्वाचा क्लॉज आहे ॲडवल्ब क्लॉज जो वाक्यामध्ये ॲडव्हर्बचं काम म्हणजे क्रियाविशेषणाचं काम करतो अँड ॲडव्हर्ब क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट फंक्शन ऍज अन ऍडव्हर्ब इन अ सेंटेन्स द क्लॉज इज कॅन मॉडिफाय ऑर डिस्क्राईब ॲडव्हर्ब्स अँड ॲडजेक्टिव्स तो व्हर्ब ॲडव्हर्ब किंवा वर्णन करतो त्याचे काही प्रकार पडतात बघा आता पहिला प्रकार आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम जो वेळ दर्शवतो शक्यतो व्हेन ॲस सूनज अंटील बिफोर व्हाईल यासारखे किंवा आफ्टर यासारखे शब्द याच्यात प्रयोग केले जातात व्हेन द थीप सॉ द police ही रॅन हवे आता इथं बघा व्हेन द थीप सॉ द police ही पहिली घटना आहे आणि त्याच्यानंतर ही रॅन हवे ही एक रिॲक्शन आहे म्हणजे इथं वेळ दाखवली आहे की जेव्हा त्याने पोलिसांना पाहिलं तो पळाला as soon as द bell रॅन द स्टुडंट लस जशी ही घंटा वाजली मुलं बाहेर पळाले अंटील दे कम नोबडी वॉन्ट लिव्ह द प्लेस ते जोपर्यंत येत नाहीत कोणीही जागा सोडणार नाही व्हाइल दे वर प्लेईंग इ ट्रेन आता इथं जो अंडरलाईन केलेला पार्ट जो आहे तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे दुसरा प्रकार आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस जो स्थळ स्थान जागा याविषयीची माहिती देतो आय विल फॉलो यू व्हेअर एव्हर यू गो आय हॅड सीन द प्लेस वेअर ही लिव्ह याच्यात व्हेअर व्हेरेवर भे यासारखे शब्द असतात म्हणजे आपल्या एखाद्या स्थानाचा बोध होतो तिसरा प्रकार आहे मॅन वाज टॉकिंग एज शी वाज लीडर ऑफ द ग्रुप आता या ठिकाणी शी चुकून आलेला आहे तिथं ही पाहिजे होता तो असं बोलतोय जसं काय तो त्या समूहाचा नेता आहे द बॉय क्राईड ऍज दू द हेवन्स वुड फॉल शी परफॉर्म्ड सो एक्सल्टॅट सी गॉट अ स्कॉलरशिप प्लीज राईट इट ऍज अ इन्स्ट्रक्टेड इथं मॅनर म्हणजे पद्धत एखादी गोष्ट कशा पद्धतीने करते आहे त्यासाठी ऍज इप एज दो सो दॅट किंवा ऍज यासारख्या कन्झक्शन्स आपण वापरतो आणि त्याला आपण ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर म्हणतो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन हा चौथा प्रकार आहे द बॉय वॉज अन हॅपी बिकॉज ही हॅड लॉस्ट हिज फेवर पेन बिकॉज ही हॅड लॉस्ट हिज फेवर पेन याची सुरुवात बिकॉजने झाली आहे म्हणजे रिझन तो दाखवतो uh, आहे कारण दाखवतो द बॉय वॉज अनहॅपी तो अनहॅपी आहे परंतु त्याचं कारण काय आहे ते कारण पुढे अंडरलाईन केलं बिकॉज ही हॅड लॉस्ट हिज फेवरेट पेन तो एडवर्बल क्लॉज ऑफ रिझन आहे ही वाज नॉट अलाउड एज ही कुड डिस्टर्ब पीस किंवा राम विल गेट द चान्स सिन्स ही हॅज रजिस्टर्ड अर्लियर या अंडरलाईन केलेल्या उपवाक्यांना आपण ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन म्हणतो पुढचा प्रकार आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन जो अट दाखवतो एखादी शर्त दाखवतो इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस अनलेस यू वर्क हार्ड यू विल नॉट सक्सिड याच्यात इफ अनलेस यासारख्या कन्झन्शनचा वापर केला असतो सहावा प्रकार आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज जिथं तो हेतू दाखवतो ही वर्क सो हार्ड सो दॅट ही कॅन बिकम अ सक्सेसफुल बिझनेसमन किंवा वी ईट दॅट वी मे सर्वाईव्ह इथं आपण एखादा हेतू उद्देश दाखवतो त्याला आपण ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज म्हणतो आणि सातवा प्रकार आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री ऑर कंपॅरिझन म्हणजे ज्या आपण डिग्रीज कम्पॅरेटिव्ह डिग्री सुपरिटिव्ह डिग्री पॉझिटिव्ह डिग्री या गोष्टी आपण स्वतंत्र शिकतो किंवा शिकणार आहोतच वेगळ्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी त्याचे काही उदाहरणं आहेत ही इज रिचर दॅन ही सिम्स नो वन कॅन रन फास्टर दॅन राजेश इट इज लॅटर दॅन आय थॉट ही इज ॲज टू फीड ॲज ही इज लेझी अंडरलाईन केलेला जो भाग आहे त्याला आपण ऍडवर्डर क्लॉज ऑफ डिग्री ऑर कम्पॅरिझन म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये जे उदाहरण विचारले जातात त्या ठिकाणी एखादा क्लॉज असतो आणि खाली तीन पर्याय आहेत आयडेंटिफाय द नाउन क्लॉज मग तो नाऊन क्लॉ नाउन क्लॉज असेल किंवा ऍडवर्बर क्लॉज असेल किंवा ऍबजेक्टिव्ह क्लॉज असेल ते आपण लिहायचे आहे किंवा अंडरलाईन द सब ऑर्डिनेट क्लॉज किंवा अंडरलाईन द मेन क्लॉज अशा प्रकारच्या सूचना असतात दिलेलं वाक्य उत्तर उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहायचं असतं आणि तिथं जी सूचना आपल्याला दाखवली दिलेली आहे त्या सूचनेनुसार कृती करायची असते जर एकदाची ही रिव्हिजन घेतली हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा जर पाहिला तर क्लॉज कसे ओळखावेत क्लॉज चे उपप्रकार किती आहेत या सगळ्या गोष्टी तुमच्या सहज लक्षात येतील ती मित्रांनो हा व्हिडिओ पाहिला थँक्यू व्हेरी मच आपले हार्दिक आभार प्लीज लाइक, शेअर अँड सब्सक्राइब दिस चॅनल या चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद